विश्वास असणार आहे. जो भक्तांच्या सुखनाथा दुःखांचा नाश करतो त्या विष्णूला वंदन करतो. ही स्तुती ऐकल्यानंतर भगवान विष्णूनाथाला तू या ठिकाणी कोणत्या हेतूला आहे, तुझ्या मनात काय आहे ते समोर उत्तर देईल. तेव्हा श्लोकात सर्व लोक प्राप्त होण परलोकी मोक्ष प्राप्त होतो. भगवंत तिथे बोलले ऐकल्यानंतर नारदमुनी म्हणाले त्या प्रकारचे फळ काय आहे त्याचे विधान म्हणाले. ब्राह्मण आप्त बांधव या धर्मसत्व होण प्रदोष काळी मध्ये रात्री जागती प्रारंभी सायंकाळी सत्यनारायणाचे पूजन करावे. Thank you.